स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जनरल मेडिसिन या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव प्रणय गंगाधर मोहिते. तर मी आत्ता इथे आहे चिपळूण माधववाल भोगाळे इथे चिंचण नाक्याजवळमध्ये. तिथे मी एक इव्हेंट लावला होता आणि एक्झिबिशन लावलं होतं. तर एक मॅडम आपल्याकडे याच्या आधी आपल्याकडून बरीच औषधं घेतली, त्यांना आपल्या औषधाने कशाप्रकारे रिझल्ट भेटला ते एकदा त्यांच्याकडून जाणून घ्या. ते त्यांचं नाव सांगतील आणि त्यांनी आपल्याकडून कोणते औषध घेतले आणि आपल्या ग्रुपमध्ये कधीपासून आहेत ते सांगतील. मॅडम, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता सावंत. मी गेली जवळजवळ वर्षभर यांच्याकडून औषधं घेते. माझे केस खूप गळायचे, म्हणजे अक्षरशः बऱ्यापैकी खूपच कमी झाले होते. आणि म्हणून मी यांच्याकडून, माझ्या शाळेत एक सहकारी शिक्षक आहेत, त्यांनी मला सांगितलं की मॅडम भीमाशंकर मेडिसिनमधून तुम्ही औषध मागवा. आणि खरोखर मी तिथून केशरंजना नावाचं औषध मागवलं आणि त्या औषधानं खरोखर माझ्या केसांमध्ये इतका फरक पडला आणि त्यामुळे पुन्हा मला औषध घेण्याची त्यांच्याकडून ह्या चिपळूणमध्येच परत संधी मिळाली. म्हणून मी या ठिकाणी पुन्हा औषध घेण्यासाठी आहे. साधारणपणे मला 15 ते 3 आठवड्यातच केशरंजना. कधीपासून प्रॉब्लेम होता मला? जवळजवळ 6 महिने ती केस गळती होती आणि नंतर मला तुमचा पत्ता मिळाला, त्यातून मी औषध मागवलं आणि माझं केस जवळजवळ. आणि तुम्ही अजून पुन्हा कोणाला दिली आणि कुठलं कुठलं औषध? माझ्या आणखी एक सहकारी शिक्षक होते, त्यांच्याकडे त्यांच्याकडून डिसीजचे केस गळती होती, त्यांना पण मी एक औषध मागवून दिलं त्यांच्याकडून. आणि त्यानंतर मी जंगली अद्रक तुमच्याकडून मागवलं, त्याच्यामुळे सुद्धा मला बराचसा फरक पडला. म्हणजे थोडंसं वजन कमी झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पाय दुखायचे ते पाय दुखणं सुद्धा कमी झालं. अच्छा, म्हणजे वजन किती किलो कमी झालं? किती दिवसात कमी झालं? साधारणपणे 1500 किलोभर वजन कमी झालं. आणि दुसरं तिसरं एक औषध घेतलं अमर करत तुम्ही कोणाकडे? ते माझे आमच्याकडे एक काका येतात देशमुख काका, तर त्याला व्हेरिकोजचा प्रॉब्लेम होता. खरं तर ते माझ्यासाठी मागवलं होतं पण ते जरा वयस्कर असल्यामुळे मी ते औषध त्यांना दिलं आणि त्यांना म्हटलं की हे औषध तुम्ही वापरून तर बघा, मला केशरंजनाचा फायदा पडला, नक्कीच तुम्हाला ते उपयुक्त ठरेल. आणि त्यांना ते मी औषध दिलं आणि त्यातून खरोखरच त्या काका म्हणजे चालायचे नाहीत जास्त, असे लंगडत चालायचे, त्यांना थोडासा फायदा झाला. आता म्हणजे चालायला लागले? चालतात. साधारणपणे 1 महिनाभरात ते चालायला लागले आणि आता ते अगदी पायऱ्या चढून आमच्या घरी सुद्धा येतात. तुम्ही मॅडम कुठे राहता? चिपळूणमध्ये मार्कंडीमध्ये. तर या काही चिपळूणमध्ये मार्कंडीमध्ये राहतात, त्यांनी आपली औषधं वापरली. जर तुम्ही यांना ओळखत असाल तर माझ्यावर विश्वास न ठेवता तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. जसे की म्हणजे तुमच्या ओळखीचे आहेत, त्यांनी औषधं वापरली तर तुम्हालासुद्धा रिझल्ट भेटेल. तर तुम्ही एकदा आपलं औषध नक्की अवश्य वापरा. आणि जर हा व्हिडिओ कोणी बघत असेल चिपळूणमध्ये किंवा इतर काही ठिकाणी, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.